पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मी मतदारसंघात विकास कामासाठी शेवटच्या टोकाला पोहोचले, असे उद्गार शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी काढले. कायम समोरच्या आणि दोन्ही तालुक्याच्या विकासामध्ये आपल्या सर्वांचे खूप योगदान कायम लाभलेलं आहे. काम करत असताना अनेकदा अनेक गोष्टी कुठल्याही राजकीय विचारसरणीचा कुठलाही राजकीय पुढारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, तो सरपंचापासून ते आमदार खासदार किंवा नगरपालिका असेल, त्या क्षेत्रात काम करत असताना त्या भागातील काम करत असताना काही गोष्टी लक्षात येतात, काही येत नाही, परंतु तुमच्या माध्यमातून त्या गोष्टी आमच्या समोर येतात. त्या गोष्टीला चालना मिळते, त्याचा पाठपुरा केल्यानंतर प्रसंगी यश येतं, अपयश येतात, परंतु तो मांडलेला प्रश्न जर आमच्या लक्षात आला, आपण आणू दिला, तर तो सोडवण्याच्या दिशेने आमच्या सर्वांनी अधिकारी दिला असते. आता आम्ही काही सांगितलं, जे मी सांगितलं की जुन्या काळात एक प्रसंग आला, नंतर कसं आम्ही तो प्रश्न समाजासमोर मांडला, त्याला चालना मिळेल, त्याला यश मिळालं, सगळ्यांनीच त्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. आता त्यापेक्षा पूर्वी असं असायचं, सकाळी उठल्या चहाबरोबर वर्तमान पात्र आणि घरात त्यावेळेस खूप कमी असायची, म्हणून एक भांडणं व्हायची की कोण पहिल्यांदा तो पेपर वाचतो, असा प्रसंग असायचा. परंतु आता बऱ्याचदा असं होतं की सगळेच बदलले, चेअर बदलले आणि पत्रकारिता बदलली, त्यामध्ये पूर्वी फक्त लिखाण व्हायचं वर्तमान पत्र, परंतु आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला रेडिओच्या बातम्या असायच्या, सकाळी सातला संध्याकाळी सातला पण त्या ऐकायचो. परंतु आपल्याला कुठेही आपल्या जगामध्ये कुठेही एखादा प्रगती ही काही क्षणामध्ये आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लगेच कळत आहोत. आणि म्हणून अविनाजी भावना मांडली असेल, कैलाजी उमेश काकांनी, सगळ्यांनीच ज्या काही भावना आणि पत्रकारितेच्या बाबतीत आपल्या सर्वांना सांगितलं, राजकीय मार्गदर्शन करायचे हा प्रसंग नाही, परंतु कुठेतरी आपण एकत्र आलो पाहिजे, त्यामध्ये भावना होती आणि काम करत असताना कायम आपलं सहकार्य तर लाभलेलंच आहे. परंतु भविष्यात सुद्धा आपल्याला त्या दोन्ही तालुक्याच्या विकासामध्ये असेल, फक्त राजकीयच नाही परंतु सामाजिक असेल, आपल्या दोन्ही तालुक्याच्या वाढीवर असतील, त्यांना कोणत्या कुठेही एखादा प्रसंग घडला असेल, त्यामध्ये आपल्या सर्वांची त्याच्याशी लोकप्रतिनिधीची असेल किंवा सामाजिक क्षेत्रात अनेक संस्था या दोन्ही तालुक्यात काम करतात, त्यांच्यापर्यंत हा प्रसंग त्याची बातमी पोहोचली तर निश्चित त्याच्यावर प्रयत्न करता. त्या शेवगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळा प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. त्यांच्या समवेत भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष तारचंद लोंढे, माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे हे उपस्थित होते. प्रारंभी जनार्दन वांडेकर यांनी प्रस्तावित केले. शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधावंत, पाथर्डी तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, निळकंठ कराळ, अविनाश मंत्री, रेवन्नाथ नजन यांनी पत्रकारिता काल आज आणि उद्या म्हणजे कालच्या काळात कशी होती, आज कशी आहे आणि उद्याच्या येणाऱ्या काळात कशी असेल याचे सविस्तर मार्गदर्शन केले. आमदार मोनिकाताई राजळे यांनी संपूर्ण मतदारसंघातील विकास कामाचा आढावा घेऊन आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचे सांगितले. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांना भगवे फेटे बांधून पेन डायरे देऊन एक प्रकारे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे. पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकारांना आमंत्रित करून सहभोजन देऊन एक प्रकारे विरोधकांना हम किसी से कम नहींचा इशारा दिला आहे. सूत्रसंचालन सुरेश बाबर यांनी तर आभार अर्जुन नेहुल यांनी मानले. यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजर, अहमदनगर.